शिंदे पण तेच म्हणतात की मलाही थांबवण्याचा प्रयत्न केला, मलाही मुख्यमंत्रीपद ऑफर केलं होतं, केलं होतं 20 मेला. तर हे उद्धव साहेबांनी पण सांगितलेलं आहे, जेव्हा ते रडत आले वर्षा बंगल्यावर, त्यांना विचारलेलं की हे काय चाललंय नक्की तुमचं, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय का, तुम्ही कशासाठी हे सगळं खोके बिके चालले, कारण ही सगळी बातमी तर येत असते मुख्यमंत्र्यांपर्यंत. आणि त्यांनी तेव्हा सांगितलेलं, नाही नाही मी तर नुसतं थोडं भाजपला फसवण्यासाठी करतोय, माझ्यावर खूप प्रेशर आहे. हे मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये बोलले, उद्धव साहेब स्वतः बोललेले आहेत. पण वाटतं आता फ्लॅशबॅकमध्ये जाण्यापेक्षा आता जी स्थिती आहे, चला तुमच्याकडे तुम्ही मुख्यमंत्री बनलायत ना, मग सांगा मला की तुम्ही उद्योग का नाही आणू शकलात महाराष्ट्रामध्ये. मग सांगा मला की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याचं मुलगा सांगता, तुमच्या शेतात 2 हेलिकॉप्टर जातात, मग माझ्या बाकीच्या शेतात का नाही जात, जिथे गाव नव्हतं, जिथे मूळ तुमचं शेतच नव्हतं किंवा काही थोडी जमीन असेल, आज 1000 एकर झाली आहे गेल्या समृद्धीच्या 10 वर्षात. हे सगळं होत असताना बाकीचे शेतकरी का आत्महत्या करतायत? तुम्ही सगळे कॉन्वॉय घेऊन फिरता, ताफे घेऊन फिरता, तुमच्यात कोणी लगेच आलं की त्यांना Z+ दिली जाते, 10-10 बॉडीगार्ड दिले जातात, मग महिलांवर अत्याचार का वाढत चाललेले आहेत? का ते कोयता गँग आणि अमुक गँग तमुक गँग वाढत चाललेले आहेत? हे प्रश्नाचं उत्तर ते कधीतरी देणार आहेत की नाही? पण त्यांचं म्हणणं हा दुसरा आहे की आम्ही सोडून गेलो, सोडून गेले, पळून गेले, जे जे त्यांचं असेल ते तुमचा त्या दिवशीच ते पळाल कसे मला माहिती आहे. ठीक आहे, जाऊ दे, कसे पळाले सांगा, तुम्ही माहिती पण म्हणून सांगत नाही आधी तरी, एकदा सांगेन. नाही, हे न सांगण्यामागचं कारण काय? एकदा सांगेन मी. योग्य वेळेची वाट बघताय की योग्य वेळ नाही, संधीची वाट. आता निवडणूक आहे, निवडणुकीत टू द पॉइंट बोलणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं की तेव्हा तुम्ही म्हणतात ते सांगेन मी, कारण ते सगळे किस्से खूप आहेत. पण त्यांच्या लाज वाटेल सांगितलं एक मला सांगा की त्याच्यानंतर आज तागत काहीही संपर्क नाही, कधीच संपर्क यायची वेळ आली नाही. अनेकदा मी वेगळ्या वेगळ्या फोरम्सवर गेलोय, चॅनल्सवर गेलोय, कॉन्क्लेव्हवर गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला दोघांना एकत्र बोलवा. मी गद्दारीबद्दल एक शब्द नाही काढणार, आमच्याबरोबर काय केलं ते नाही काढणार, महाराष्ट्राबद्दल ते करत आहेत त्याच्यावर बोलेन, चर्चा करेन. मी व्यक्तिगत म्हणतो, संपर्क कधीच झाला नाही त्यानंतर, त्यांच्याशी कधी बोलण्याचा संपर्क करून काय उपयोग आहे? कधी वाटलं नाही की बाबा कधी बोलावं राजकारणाच्या बद्दल ती परिस्थिती काय? त्यांनाही माहिती ते का पळाले, आम्हालाही माहिती ते का पळाले, पण ते असे वागतायत का? त्यांचं मन मोठं असतं, काळं नसतं तर ते वागलेच नसते. पण जर तर वर आता विचारून काय आहे, त्यांचं मन छोटं आहे, मन काळं आहे.